नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र शासनामार्फत परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 41,800 ते 155,800 रुपयाच्या दरम्यान दिला जाईल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचे आहेत. महिला पुरुष दोघं या ठिकाणी अर्ज करण्यासाठी पात्र आहात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जानेवारी 2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शिक्षणीकरता काय लागणार आहे, अर्ज कशाप्रकारे करायचे आहेत, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सहाय्यक संचालक किंवा संशोधन अधिकारी आणि प्रकल्प अधिकारी गट असाठी या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहेत. 19 जागांची वॅकन्सी या ठिकाणी आहे. कॅटेगरीनुसार वॅकन्सी जे आहे आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. या ठिकाणी अर्ज जे आहेत 12 डिसेंबर 2023 सुरू झालेले आहेत आणि 1 जानेवारी 2024 रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता. फीज पेमेंट देखील तुम्ही या ठिकाणी जे आहेत 1 जानेवारी 2024 या ठिकाणी भरू शकता. पगार जे आहे तुम्हाला S18 49,100 ते 155,800 रुपये इतके दरमहा याप्रमाणे दिले जातील. प्लस भत्ते देखील तुम्हाला वेगळ्या या ठिकाणी दिले जातील. वयमर्यादा जी आहे 1 एप्रिल 2024 तुमची या ठिकाणी काउंट केली जाणार आहे. किमान मागास वर्गासाठी आणि मागासवर्गीयासाठी 23 वर्षाची वयमर्यादा आहे. राखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी किमान कमाल वयमर्यादा 38 वर्षाची आहे. मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथसाठी 43 वर्षाची कमाल वयमर्यादा या ठिकाणी आहे. प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी 43 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे. माजी सैनिकांना देखील 26+3 वर्ष सवलत टेकणी आहे. दिव्यांग उमेदवारांना 45 वर्षापर्यंतची सवलत टेकणी आहे. शैक्षणिकरता जे आहे या ठिकाणी तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर 2 वर्षाचा ग्रॅज्युएट डिप्लोमा झालेला असणं आवश्यक आहे किंवा सोशल वर्क किंवा सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये शिक्षण तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. या ठिकाणी अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. फीज पेमेंट देखील ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे. राखीव प्रवर्गासाठी फीज पेमेंट जे आहे 394 रुपये इतके आहे. मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 294 रुपये फीज पेमेंट तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत. त्यानंतर पुढील वॅकन्सी जी आहे इतर पुणे अंतर्गत इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट बसाठी या ठिकाणी आहे. 31 जागा एकूण या ठिकाणी निघालेल्या आहेत. कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. या ठिकाणी देखील सेम डेट्स या ठिकाणी आहे अर्ज करण्यासंदर्भातील. वेतन जे आहे तुम्हाला या ठिकाणी S15 41,800 ते 132,300 रुपये इतके दरमहा याप्रमाणे दिले जातील. वयमर्यादा या ठिकाणी 1 एप्रिल 2024 किमान वयमर्यादा सर्व कॅटेगरीसाठी 20 वर्ष आहे. कमाल वयमर्यादा या ठिकाणी राखीव प्रवर्गासाठी 38 वर्ष आहे. मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथसाठी 43 वर्ष आहे. प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी 43 वर्ष, माजी सैनिकांसाठी 3 वर्ष सवलत आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी आहे. शैक्षणिकरता जे आहे या ठिकाणी तुम्हाला मराठी भाषेचे चांगले नॉलेज असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर डिग्री तुमच्याकडे या ठिकाणी असणं आवश्यक आहे. अर्ज करण्याच्या वेबसाईट आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील वेबसाईट आपल्याला मिळतील. फीज पेमेंट देखील सेम मागील पदासारखेच या ठिकाणी 394 रुपये राखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी आणि इतर प्रवर्गांसाठी 294 रुपये या ठिकाणी आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.